नमस्कार मी अनुपमा खानविलकर आपण पाहताय आज जी चोवीस तास पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शेअर मार्केट ट्रेडिंग गुंतवणूक अशा विविध मुद्द्यांवर आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करत असतो आणि श्रीमंत होण्याचा पासवर्ड जाणून घेत असतो आज आपण पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये एका वेगळ्या आणि इंटरेस्टिंग विषयावर चर्चा करणार आहोत जगातल्या केवळ पाच टक्के लोकांकडे मोठी संपत्ती आहे तर हे केवळ पाच टक्केच लोक का आहेत या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केले आहे ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ञ शशांक रावले यांना विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण रावले यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करूया नमस्कार शशांक नमस्का रावले स्वागत आपलं आणि थोडक्यात ओळख थोड़क करून देते शशांक रावले हे एस आर कन्सल्टन्सीचे डायरेक्टर आहेत शेअर ट्रेडिंग गुंतवणूक आणि सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत चला तर मग जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमातून शशांक रावले यांच्याकडून पाचवर श्रीमंतीचा सगळ्यात पहिल्यांदा चर्चा करताना मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की जगामध्ये फक्त पाच लोक श्रीमंत आहेत तर हे पाच टक्के लोक जे श्रीमंत आहेत त्यांचे नेमके गुण काय असतात त्यांची वागणूक नेमकी कशी असते सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ते गोल ओरिएंटेड असतात म्हणजे त्यांचे गोल फिक्स त्यांचे ध्येय आयुष्यात फिक्स असतात आज मी जे आपण जे बाकी राहिलेले पंच्याण्णव लोक बोलतो मी अनेकदा लोक पाहिले तर मी पण अनेक लोकांना दरवेळी भेटत असतो तेव्हा त्यांचं ते आयुष्यात त्यांना काय आहे कुठे आहे हे त्यांना माहिती नसतं तर जे ही जी श्रीमंत लोक त्यांचे गोल त्यांना बरोबर माहिती असतं मला आयुष्यामध्ये कुठे पोचायचं आहे किती संपत्ती पाहिजे किती फेम पाहिजे किती काय जे काय आहे त्यांचे ते त्यांचे एम्स आणि ते गोल्स नुसतं ते बिझनेस रिलेटेड नाही तर पर्सनल गोल्स आहेत त्यांचे फॅमिली सोशल गोल्स आहेत हे सगळे गोल्स आणि hmm. त्यांचे फिक्स असतात हे पहिलं कारण त्याच्यानंतर त्यांचा त्यांच्या कामावरती फोकस असतो hmm. आज आपण बाकीची पंच्याण्णव टक्के लोक बघितली तर त्यांना आज हे करताय त्यांना दुसरं उद्या काही नवीन सापडलं की त्याच्या त्या ठिकाणी ती लोक पळणार तर असं नाही केलं पाहिजे एक गोष्ट तुम्हाला मला सांगावीशी वाटेल इंग्लिशमध्ये एक स्टेटमेंट आहे दॅट इवन दो आर अ कॉबलर डू द बेस्ट इन इट जर तुम्ही मोची जरी असाल त्यामध्ये तुम्ही चांगलं करा तुम्ही आयुष्यात भरपूर सक्सेसफुल आल आज समजा एक एक्स एक पर्सन हे का, एक काहीतरी चांगलं काम करतोय त्याला कळलं दुसरं काहीतरी त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं आहे पण तो दुसरीकडे पडणार हे केलं नाही पाहिजे फोकस ठेवा कामामध्ये हो आणि जिद्द ठेवा चिकाटी ठेवा तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाल ही पाच टक्के लोक करतात त्यानंतर इव्हन ते सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जी सर्वात पहिली येते ती म्हणजे टाईम बॉन्ड ते वेळेला भरपूर महत्त्व देतात ते टाइमावर पोचणं की टाईम टू टाइम कामं करणं किंवा टाईमाला योग्यरित्या वापरणं हे त्या गोष्टी हे ती लोकं भरपूर नीट फॉलो करतात का कारण मी समजा फुल <coughs> आयुष्यात सेट केलं मला एवढं आयुष्यात यश यश मिळवायचं आहे पण जर मी माझा वेळ फुकट व्हायला असेल म्हणजे आज मी जे काय काम करतो आहे त्यावर माझी पुढची ग्रोथ किंवा मी पुढचे गोल मी अचीव्ह करू शकतो की नाही हे डिपेंडेंट असतं तर ते वेळेचा भरपूर योग्यरित्या वापर करतात वेळेला भरपूर महत्त्व देतात त्यानंतर त्यांच्याकडे ते इनोव्हेशन्स आणि आयडियाजना भरपूर महत्त्व येतात आज जर एखादा व्यवसाय किंवा एखादी व्यक्तीचं आयुष्यात पुढे जाते तर ते अल्टिमेट आयडियामुळे आपण ऍडव्हर्टाईज बघतो एन आयडिया कॅन चेंज युअर लाईफ फ्रेंड तर एक अल्टिमेट आयडिया तुमचं आयुष्य चेंज करू शकतो त्यांच्याकडे वेगवेगळ्या आयडियाज असतात एक व्यवसाय म्हणजे काय हो किंवा सक्सेसफुल म्हणजे काय की एक बिझनेस जर व्यक्ती करत असेल म्हणजे काय मार्केटची कमी पूर्ण करणं म्हणजे ज्या गोष्टी अवेलेबल नाही आहेत त्याच मार्केट त्या समजा मी अवेलेबल करून दिल्यात ओके म्हणजे आयडिया झाली बाबी बाबा कोणीच करू शकणार नाही ते मी करू शकलो एक्झाम्पल घ्या तर ते जर अशी एक अल्टिमेट आयडिया असेल आणि तर भरपूर मोठा क्राऊड त्यांच्याकडे येतो आणि भरपूर मोठी संपत्ती मिळू शकतात की बाबा ह्यांनी आपली गरज पूर्ण केली अच्छा खरं तर हे गुण आ, अंगी बांधवणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट बऱ्याच कॅटेगरीज असतात जसं की वर्किंग कॅटेगरी आहे म्हणजे आपण नोकरी करतो सर्व्हिस करतो व्यवसाय करतो किंवा मग आपण इन्व्हेस्टर असतो तर हे जे पाच टक्के श्रीमंत लोक आहेत ते नेमके कुठल्या कॅटेगरीतून आहेत पहिली गोष्ट ते नोकरी करणाऱ्या व्यक्ती तर नक्कीच नसते इव्हन बिझनेसमॅन देखील नसतो अनेकांना वाटतं की सर्वात श्रीमंत असतो बिझनेसमॅन श्रीमंत नसतो एक एक बिझनेसमॅन जेव्हा तो पैसे कमवून ते पैसे योग्यरित्या गुंतवतो म्हणजे एक बिझनेसमॅन जेव्हा इन्व्हेस्टर बनतो त्यावेळी तो श्रीमंत बनतो पण नोकरीवाला ही माणूस जेव्हा इन्व्हेस्टर बनतो तेव्हा तो तो करू शकतो देखील करू शकतो पण होतं असं की नोकरीमध्ये ग्रोथ लिमिटेड असते समजा उदाहरण काय एखाद्या कंपनीचा टर्न जो काय या वर्षाचा त्यांनी जर ठरवलं की मला पन्नास टक्के टर् ओव्हर वाढायचं पुढच्या जर त्यांनी खरोखर मेहनत दिली तर टर्न ओव्हर वाढू शकतो पण एक नोकरी करणारी व्यक्ती किती मेहनत घ्याच्या हो जास्त दहा पंधरा वीस टक्के जास्तीत जास्त त्याची सॅलरी ही वाढेल ओके आणि ती जी सॅलरी वाढते ती महागाईला तोडून नाही वाढत का कारण महागाई जर चौदा तेरा चौदा पंधरा टक्क्यांनी जर वाढते आज स्पेशली फूड इन्फ्लेशन खाण्यापिण्याच्या वस्तूंची भाव कमीत कमी चौदा पंधरा टक्क्यांनी वाढतात तर एका नोकरी करणार व्यक्तीचं जे इन्कम आहे ते जवळपास जास्त जास्त सहा सात आठ टक्क्यांनी जास्त जास्त वाढतं जवळपास पा, चार ते पाच टक्क्याचा गॅप हा राहतोच जातो आणि त्यातनं सगळं सांभाळून मग तो गुंतवणूक ज्यावेळी करतो नक्कीच त्याची ग्रोथ होते नक्कीच तो जेव्हा तो गुंतवणूक चांगल्या तरी करतो तेव्हा तो चांगला पैसा कमवतो पण तो त्याला त्या पाच टक्क्यामध्ये येणं थोडंसं डिफिकल्ट होऊन जातो तर म्हणून जे बिझनेसमॅन ज्यावेळी इन्व्हेस्टर म्हणतो त्यावेळी तो सर्वात श्रीमंत बनतो असं माझं म्हणणं आहे जगातल्या तिसऱ्या नंबरचा श्रीमंत व्यक्ती वॉरन बफे पहिली गोष्ट ह्यांचा कुठलाही बिझनेस किंवा कुठलीही कंपनी वगैरे काय नाही हेच प्युअरली एन्यू नाही anyway, फक्त इन्व्हेस्टमेंटच्या बरोबर जगातले तिसऱ्या नंबरचे श्रीमंत व्यक्ती बनलेले आहेत आणि जे पहिल्या नंबरचा श्रीमंत व्यक्ती म्हणजे कोण बिल गेट्स आपल्याला काय वाटत असेल की बिल गेट्सनी मायक्रोसॉफ्ट विकून विकून तो जगातला श्रीमंत व्यक्ती बनलाय तर असं नाही तर त्यांनी मायक्रोसॉफ्ट मध्ये कमवलेला पैसा प्रॉपरली इन्व्हेस्ट केला प्रॉपरली होल्ड केला प्रॉपरली ग्रो केला म्हणून तो आज जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेला एक मोठा ना की आणखी एक महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा होता खरं तर वेळ आणि पैसा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात असं म्हणतात आणि मग आपण बोललात की जे हे श्रीमंत लोक असतात ते वेळेचा उपयोग व्यवस्थित करतात टाइम मॅनेजमेंट असतं तर नेमका वेळ आणि पैसा ही श्रीमंत माणसं कसं वापरत असतात पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल ही जी श्रीमंत माणसं स्वतःचा वेळ आणि पैसा न वापरता लोकांचा वेळ पैसा आणि इव्हन एफर्ट्स देखील वापरतात अदर पीपल्स okay, टाइम मनी अँड एफर्ट्स त्यातनं लोकांना एक्सप्लेन करायचं म्हणजे उदाहरण द्यायला आवडेल समजा एक, एक, एक व्यक्ती आहे जे एक बिझनेसमॅन आहे मोठा त्याला एक नवीन कंपनी चालू करायची आहे ओके okay, एक मोठं नाव आहे मार्केटचं आणि त्या नवीन प्रोजेक्टसाठी त्याला समजा शंभर कोटी पाहिजे असेल तर त्या शंभर कोटी म्हणणं तो व्यक्ती खिशातन पाच दहा करोड खिशातनं टाकले टाकले तेही नाही टाकत सरळ यांच्याकडे दोन ऑप्शन असतात पैसे उचलायचे त्यातनं पहिलं ऑप्शन म्हणजे काय स्टॉक मार्केट ते स्टॉक मार्केटमध्ये आपला आयपीओ हो, म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग टाकतात आणि पब्लिक कडनं पैसा उचलत पब्लिकच्या पैशावरती ते बिझनेस करतात नाहीतर मग ते बँकेमध्ये जातात बँकेकडनं राहिलेले पैसे ते बँकेकडनं लोन घेतात जर पूर्ण त्यांना स्टॉक मार्केट पैसा नाही मिळाला तर आता बँक असो नाही तर आयपीओ असो दोन्हीकडे आपल्या सामान्य माणसाचा पैसा राहील म्हणजे वापरला तुमचा पैसा उभी केली शंभर करोड उभी केली तुमची त्यांची कंपनी आता ही कंपनी उभी केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला नोकरी होती ठेवणार ते आता तुम्ही नोकरीवरती लागणार आपला सामान्य माणूस जे पंचावन्न टक्के लोक तर वापरला तुमचा वेळ इव्हन ते तुमचे एफर्ट्स देखील वापरतात कसे फिजिकल अँड मेंटल एफर्ट्स फिजिकल एफर्ट्स का कारण तुम्ही कंपनीमध्ये फिजिकली प्रेझेंट असता म्हणून अँड वाय मेंटल एफर्ट्स बिकॉज तुम्ही मोठ्या मोठ्या डिग्र्या घेऊन त्या कंपन्या नोकरी मागायला जाता त्याच डिग्रीच्या बरोबर तुम्हाला नोकरी मिळते सुद्धा आणि त्याच डिग्रीच्या बरोबर ज्यावेळी तुम्ही कंपन्यांना काही लाखांमध्ये फायदा करून देतात त्यावेळी तुम्हाला कंपन्या काही हजार जाऊन सॅलरीज पे करतात अशा प्रकारे तुमचा मनी एफर्ट्स वापरतात जर तुम्ही मोठे कंपन्यांचे मालक तुम्ही बघाल ज्यांच्याकडे हजारो एम्प्लॉईज आहेत ते बोलतात माझ्याकडे चोवीस तास नाही माझ्याकडे हजारो तास आहेत का कारण माझ्याकडे हजारो माणसं माझ्यासाठी काम करतात आणि तो त्याचा पूर्ण बेनिफिट त्या कंपनीच्या ओनरला भेटतो सो दे युज अदर्स टाइम मनी अँड एफर्ट्स हे लोक पैसा पैसा कमवण्यासाठी कोणत्या प्रकारचा व्यवसाय करत असतात ओके okay. uh, त्यातनं पहिली गोष्ट सांगायचं म्हटलं तर ते असा व्यवसाय निवडायचा प्रयत्न करतात ज्यामध्ये लोकांकडनं एक सामान्य व्यक्तीकडनं आता करोडोची जनता आहे राईट <laughs> तर त्या करोडोची जनते भले तो दिवसात एक रुपयाचं काढू शकला झाले पण असा व्यवसाय त्यातनं त्याला रेग्युलर रोज जनतेकडनं त्यांना इन्कम येत राहील उद्या हा ना की वन टाईम इन्कम ओके म्हणजे एकदाच त्यांनी प्रोडक्ट विकला त्याच्यामध्ये एकदाच त्या एका व्यक्तीकडनं एकदाच पैसे मिळाले तर परत त्याला पैसे मिळाले तर तो जगातला श्रीमंत किंवा भारतातला श्रीमंत व्यक्ती होत नाही तर रोज उदाहरण घ्यायचं म्हटलं रोज ज्या कंपन्यांना इन्कम मिळत त्यामुळे टेलिकॉम इंडस्ट्री आपण रोज फोन लावतो हो रोज फ्रेंड्सना फोन करतो रोज तुमच्या खिशातनं एका कंपनीला पैसे जातात बरोबर भले दहा नाही तर हसो तर शंभर रुपये कंपनीला एका व्यक्तीकडनं रोज पैसे जातात असे करोडोंकडनं पैसे जातात त्यानंतर एफ जी फास्ट मुविंग कन्झ्युमर गुड्स म्हणजेच रोज लागणाऱ्या वस्तू बनवणार कंपन्या म्हणजे तुम्हाला साबण शॅम्पू हेअर ऑइल टूथपेस्ट टूथब्रश हे सगळं लागणाऱ्या बनल कंपनी म्हणजे समजा एच यू एल असेल डावर असेल ब्रिटानिया असेल mm -hmm. मेरिको असेल ह्या ज्या कंपन्या आहेत जे हे सगळे प्रोडक्ट्स बनवतात तर हे हे देखील आपल्याला रोज लागतं तर ह्या बनवण्या कंपन्या किंवा जर आपण म्हटलं ऑइल अँड नॅचरल गॅस आपण ऑइलशिवाय जगू नाही शकत राईट mm -hmm. आपल्याला गाडीमध्ये पेट्रोल भरण्यापासून ते इव्हन घरामध्ये ऑइल लागतं किंवा घरामध्ये गॅस लागतो किंवा गाडीसाठी गॅस लागतो हे रोजच लागतं आपल्याला ह्या वस्तू किंवा इव्हन एज्युकेशन एज्युकेशन आपल्या आपण एज्युकेशनशिवाय राहू नाही शकत किंवा बँकिंग सेक्टर बँकेशिवाय आपण राहू नाही शकत किंवा इव्हन फूड आज आपण म्हणतो ना बेसिक नीड्स आपल्या काय फूड क्लोथिंग अँड शेल्टर है तर खाणं तर ह्या प्रो फू फूड प्रोडक्शनमध्ये ज्या कंपनी इवन क्लोथिंगमध्ये पण म्हणजे कपड्या बनवणार टेक्स्टाईल इंडस्ट्री वगैरे आणि त्याबरोबरच इवन इव्हन मी त्याच्यामध्ये आणखीन इन्क्लूड केलं आहे ते म्हणजे टेक्नॉलॉजी तर आहे सॉफ्टवेअर आज आपण टेक्नॉलॉजीचा यूज आज जर तुम्ही यंगस्टर्सना बघाल ते एक दिवस जेवणा शिवाय राहू शकतात पण एक दिवस जर इंटरनेट बंद असेल त्यांच्या घरचं किंवा मोबाईलचं नेट तर ते व्हॉट्सअप आणि ह्याच्याशिवाय राहू नाही शकत तर त्यामुळे इव्हन टेक्नॉलॉजी जसं की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे कम्प्युटर मोबाईल फोन डेव्हलपमेंट आहे या गोष्टीमध्ये ह्या कंपन्या असतात आणि लास्टली जर त्यातल्याच अजून एक म्हटलं तर इव्हन भारतीय गव्हर्मेंट पण पाच टक्क्यामध्ये येते जे काय गव्हर्नमेंटचे एवढे पण अधिकारी आहेत बिकॉज त्यांना आपण जे काय खरेदी करतो किंवा जे करतो आपल्याकडे रोज त्यांना डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेस हे भारतीय गव्हर्मेंटला रोज जातात ही लोक देखील या पाच टक्क्यामध्ये येतात ओके आणि आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे ही लोक असे व्यवसाय नाही करत ज्यामध्ये त्यांना वन टाइम इन्कम फॉर एक्झाम्पल ट्रेनिंग इंडस्ट्री एखाद्याला ट्रेनिंग दिली त्याला वन टाइम इन्कम येतो परत त्या व्यक्तीकडे इन्कम येत नाही त्या कंपनीला मग अशा कंपन्या म्हणजे हजारो कोटींचं टर्न ओव्हर करू नाही शकत तर इव्हन आणखीन एक ती लोक काय करतात तर ती लोक इव्हन अशा बेसिक गरजा आज जर तुम्ही सामान्य माणूस बघितलं त्याच्या अन्न वस्त्र निवाराला त्यातनं निवारा जे आहे म्हणजे घर आपलं तर एका व्यक्तीचा भरपूर मोठा मोठी पूंजी ते घर घेण्यामध्ये लागते राईट म्हणजे आयुष्यामधला मोठी कमाई त्याचं घर घेण्यामध्ये लागते तर जी लोक इव्हन प्रॉपर्टीच्या बिझनेसमध्ये आहेत किंवा प्रॉपर्टी डेव्हलपमेंट ती ती लोक देखील भरपूर चांगल्या रीतीने पैसा कोणतात तर ह्या अशा टाईपच्या बिझनेसवर लोक फोकस करतात आणि म्हणून ती लोक जगातली पाच टक्के जगातला पंच्याण्णव टक्के लोकांचा पैसा ही लोक काढू शकतात आणि आणखी एक महत्वाची गोष्ट मला या चर्चात विचारायची खरं तर वेळ ही एक अशी गोष्ट आहे की काही नवीन करायचं झालं की नाही माझ्याकडे वेळच नाही एक सबब म्हणून लोक पुढे करतात तर हे जे पाच टक्के श्रीमंत लोक आहेत ते वेळेचा निश्चितच एक योग्य प्रकारे वापर करतात आपण मग पण चर्चेत सांगितलं तर त्यांचे व्यावसायिक काम आणि ते कसं मॅनेज करतात वेळेला ओके पहिली गोष्ट तुम्हाला सांगायची म्हटली तर ती लोक स्वतःचा सो, जसं मी म्हटलं स्वतःचा वेळ तो बघा दुसऱ्यांचा वेळ वापरतात ती लोक आणि ती लोक चांगल्या तिने पै कामं आपली डेलिकेट करतात ओके दुसऱ्यांचे स्किल्स आणि एफर्ट्स वापरतात ते ती तुम्हाला काय करतात का एक थोडं काय सांगतो ती लोकं एखाद्या स्वतःची जर कंपनी आहे तर ती लोक स्वतः त्यामध्ये इन्व्हॉल्व नसतात म्हणजे एक बिझनेसमॅन बिझनेसच्या वर राहून काम करतो बिझनेसच्या आत्म्या नाही ते फक्त सिस्टम टाकतात आयडिया टाकतात पैसे लावतात आणि निघून जातात दुसऱ्यांचे स्किल्स आणि दुसऱ्यांचे एफर्ट्स वापरतात स्वतःचे एफर्ट्स टाकत नाही आणि त्यामुळे ते लोक योग्यरित्या इव्हन वेळेचा आणि इव्हन त्यांच्या म्हणजे त्यांचं काम बरोबर लोक मॅनेज करू शकतात ते योग्यरित्या डेलिगेट करतात काम डेलिगेट म्हणजे इव्हन पॉवर पण डेलिगेट करतात एखाद्या व्यक्तीला फक्त तुम्ही काम सांगितलं पण त्याला पॉवर नाही दिली तर तो आपल्या मालकावरती डिपेंडेंट राहणार बाबा तू काय स्वतः डिसिजन घे तर सांगून दिलं तो बरोबर त्याचं काम करणार आणि बरोबर कंपनीला त्याचा प्रॉफिट करून देणार आणि कोणाला प्रॉफिट माल मालकला तर अशा प्रकारे ते लोक आपलं काम मॅनेज करतात आणि लोकांचं स्किल्स वापरून ते आपले इन्कम बनवतात अगदी आहे याच विषयी आपल्याला आणखी चर्चा करायची आहे मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेक चे कुठे जाऊ नका पाहत रहाज चोवीस तास पासवर्ड श्रीमंतीचा पासव्या श्रीमंतीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावर बोलतोय जगातले केवळ पाचच टक्के लोक अतिश्रीमंत हे लोक श्रीमंत का आहेत या विषयावर आपण चर्चा करतो हो। आहोत आणि शशांक रावले आपल्या बरोबर आहेत आपण पुन्हा एकदा चर्चेकडे बोलूया मग आपण वेगवेगळ्या टिप्स घेतल्या श्रीमंत माणसांची वागणूक नेमकी कशी असते गुण काय असतात ते कशाला महत्व देतात आणखी थोडंसं पुढे जाऊन विचारायचं की हे जे श्रीमंत माणसं असतात किंवा जे व्यावसायिक असतात ते गुंतवणूकदार पहिली गोष्ट म्हणजे ती लोक चांगली प्लॅनिंग करतात एक गोष्ट लक्षात घ्या की आपण जास्ती वेळ प्लॅनिंगला दिला पाहिजे आणि कमी वेळ एक्झिबिशन तुमचं तर ज्लॅनिंग असतं वेळ लागतो अनेक लोकांचं प्रॉपर प्लॅनिंगच नसतं त्यामुळे ते प्रॉ प्रॉपर एक्झिबिशन नाही करत आणि त्यामुळे ते यशस्वी होत नाही म्हणून प्रॉपर प्लॅनिंग असलं पाहिजे बाबा मला कसं या ध्येयापर्यंत पोचतात मला कसं पोचलं पाहिजे ह्याचं प्रॉपर तुमच्याकडे त्या गोलचं प्लॅनिंग असलं पाहिजे एक आणि सेकंडली ती लोकं इवन प्रॉपर मॅनेजमेंट करतात ती लोकं मॅनेजमेंटकडे लक्ष देतात बिझनेसच्या वर राहून मॅनेज करतात बाबा आपली टीम आणि हे सगळं कसं काम करतात ह्याच्याकडे मॅनेज ते आत्मय जाऊन म्हणा ती लोकं कॉमोडी लेवलचं काम नाही करत बाबा ती लोकं स्वतःहून जाऊन ते काम नाही करतं फक्त मरती मॅनेजमेंटचं हे लोकं काम करतात आणि त्यानंतर ही लोकं योग्यरित्या इन्व्हेस्टमेंट जे काय ती लोक कम बिझनेस बिझनेसमनं पैसा कमवतात ती लोक योग्यरित्या पैसे आपले गुंतवत सुटतात गुंतवत राहतात वेगळ्या ठिकाणी hmm. हे ते लोक काम करतात त्यानंतर नवीन डील्स किंवा नवीन आयडियाज ह्याच्यामुळे ती लोक दिवसभर पळत असतात बाबा मग मा, नवीन डील्स कुठून मिळतील का नवीन नवीन आयडियाज कुठून मिळतील यामागे ही ही जी पाच टक्के लोक आहेत ही लोक पळ असतात आणि त्यानंतर ही लोक आपले जे मोठ्या मिटिंग्स आहेत जे त्यांना स्वतःहून मॅनेज केलं पाहिजे ती लोक मोठ्या मिटिंग्स आपल्या स्टाफला ती लोक स्वतः अटेंड करतात स्वतः करतात आणि लास्टली अँड मोस्ट म्हणजे ती लोक आपल्या डिस्टिंग लक्ष देतात म्हणजे होतं काय की अनेकदा मी जे बिझनेसमॅन पाहिलेत मी माझ्या ओळखीमध्ये ती लोक सगळ्या सगळ्या कामामध्ये घुसले असतात म्हणजे ऑफिशियल जे काम सगळ्यामध्ये आपलं डोकं घालतात तर हे न करता जी व्यक्ती समजा उदाहरण घेत मी माझ्या ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये आहे तर माझं डिस्टिंग फोटे काय किंवा मी ट्रेनिंग चांगली देतो आणि किंवा मी बाबा लोकांना चांगलं हँडल करू शकतो किंवा माझं मी माझ्या टेक्निक्स थ्रू लोकांना चांगले पैसे कमवून देऊ शकतो तर मी फक्त त्याकडे फोकस करणं मग मा ऑफिसमध्ये मा माझं काय काम चालू आहे माझ्या ऑफिसचा शॉप कोणाला फोन करतो आहे कोणाकडे काय करतो आहे ह्याच्याकडे आपण लक्ष नाही द्यायचं सो ती लोकं डिस्टिंग फोटेकडे लक्ष देतात ते स्किल्स डेव्हलप करण्यामागे ती लोकं लागलेले असतात आणि हे झालं बिझनेस लेवलला आणि पर्सनल लेव्हलला ती लोकं स्वतःची डेव्हलपमेंट म्हणजे ती लोकं स्वतःचं नॉलेज वाईज डेव्हलपमेंट आणि हेल्थ वाईज डेव्हलपमेंट ह्याकडे भरपूर लक्ष आहे जर तुम्ही सगळं आज आपण जे काही व्यवसाय करतो आहे नोकरी करतो आहे पैसेमध्ये ही सगळी दुनियादारी आहे जे ते आपण स्वतः स्वतःची आपली डेव्हलपमेंट जर ती व्यक्ती स्वतः सक्षम असेल म्हणजे नॉलेज वाईज आणि इव्हन हेल्थ वाईज तरच ते या सगळ्या गोष्टींचा उपभोग होऊ शकते आणि या सगळ्या गोष्टींना योग्यरित्या सांभाळून देखील शकते म्हणून ती लोक या गोष्टींना <coughs> नीट चांगल्याने सांभाळतात अगदी आणि तर महागाईचा दर आपण बघतो की वाढलेला आहे तर हे लोक कुठल्या कॅटेगरीतले लोक तर श्रीमंत होतात अनेकांना जसं म्हटलं की अनेकांना वाटतं की बाबा एक बिझनेसमॅन श्रीमंत असतो तर एक बिझनेसमॅन श्रीमंत नसतो तर लेट मी डू ज्यावेळी तो बिझनेसमॅन जसं म्हटलं त्या जो इन्व्हेस्टर म्हणतो ज्यावेळी mm -hmm. तेव्हा तो श्रीमंत म्हणतो जेव्हा तुम्ही योग्यरित्या पैसे तुमचे गुंतवाल चांगल्या ठिकाणी ती गुंतवणूक तुमची महागाईला तुम तोड द्यायचा प्रयत्न करते जर नो जसं म्हटलं नोकरी महागाईला तोडत नाही तर एक आ, ना किंवा गुंतवणूक जेव्हा तो व्यक्ती फायनली गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टर लेवलला बसतो तेव्हाच आणि तेव्हाच तो श्रीमंत तर एक बिझनेसमॅन देखील श्रीमंत होऊ शकत नाही म्हणजे फक्त इन्व्हेस्टर कडेच आपण म्हणू शकतो की तो एक प्रकारचा हे आहे yes. अगदी एक छोटासा ब्रेक घेऊया हो पाहत रहाज ही चोवीस तास पासवड श्रीमंतीचा विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आणि आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावर बोलतो ते म्हणजे पाच टक्के लोक जगातले श्रीमंत का आहेत आणि इतर लोक का श्रीमंत नाही आहेत पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया शशांक एक प्रश्न महत्त्वाचा विचारायचा होता हे जे पाच टक्के श्रीमंत लोक आहेत तर ते नेमके गुंतवणूक कशामध्ये करतात मग आ, ही जी पाच टक्के लोक आहेत ही लोक फक्त दोन गोष्टीमुळे गुंतवणूक करतात ते म्हणजे पहिलं जे आहे ते म्हणजे इक्विटी म्हणजे शेअर बाजार आणि दुसरं आहे ते म्हणजे प्रॉपर्टी म्हणजे मालमत्ता कारण ह्या दोनच गोष्टी मार्केटमध्ये ज्यामध्ये ऍक्च्युअल पैसा आहे दीज आर द बेसिक इन्व्हेस्टमेंट आणि म्हणजे प्रायमरी इन्व्हेस्टमेंट आणि बाकी जे आहेत म्हणजे तुम्ही बँका बघा म्युच्युअल फंड बघा इन्शुरन्स बघा किंवा गव्हर्नमेंट बॉन्ड काही घ्या या सगळ्याचा घुमून फिरून पैसा हा इक्विटी आणि प्रॉपर्टीमध्ये असतो ही सगळे एजंट्स आहेत ज्यांचं मी नाव घेतले हे सगळे एजंट्स आहेत हे सगळे बँका म्युच्युअल फंड वगैरे आणि हे सगळे उचलून या इक्विटी आणि प्रॉपर्टी मध्येच पैसा लावतात तर लोक एजंट्स कडे न जाता लोक डायरेक्टली स्वतः डायरेक्ट गुंतवणूक करतात इक्विटीज आणि प्रॉपर्टीज मध्ये त्यामुळे ही लोक भरपूर चांगल्या रितीने आपला पैसा म्हणू शकतात आणि महागाईला तोडून तो लोक भरपूर चांगलं वेल्थ हे क्रिएट करतात करतात आणि मला वाटतं आपल्या ज्या कार्यशाळा असतात तर त्यामध्ये सुद्धा हे शिकवलं जातं की ह्या नेमक्या गुंतवणूक कुठे करायच्या कशा करायच्या तर काय हे आपल्या कार्यशाळेमध्ये कार्यशाळांमध्ये काय नेमकं शिकवलं जातं पहिली गोष्ट आमच्या कार्यशाळेमध्ये ट्रेडिंग आणि गुंतवणूक दोन्हीबद्दल आमचं ज्ञान दिलं होता पहिलं आपण थोडक्यात ट्रेडिंगबद्दल बोलूया ट्रेडिंग, ट्रेडिंग म्हणजे रोजची उलाढाल तुम्ही रोज ट्रेडिंग करून तुम्ही योग्यरित्या पैसे कमू शकता म्हणजे उदाहरण घ्या समजा तुम्ही एक लाखभर रुपये टाकले तर दिवसाला तीन चार हजार रुपये किंवा दहावीस हजार रुपये टाकले दिवसाला सात आठशे रुपये तुम्ही सहजरित्या कसं कमू शकता याबद्दल आम्ही तुम्हाला योग्य ते ज्ञान देतो आणि यामध्ये कुठलीही वयाची किंवा कुठलेही म्हणा ना एज्युकेशन uh, कुठलेही कुठले अट नाही तुम्ही कोणीही येऊ शकतं ओके okay, आज एक व्यवसायिक व्यावसायिक पासून एक हाऊस पासून एक नोकरी करणारा पासून एक कॉलेज ट्रूमपासून सगळी लोक आमच्याकडे येतात तर कोणी यामध्ये येऊन काम करू शकतो भरपूर सोप्या रीतीने आपण चांगल्या रीतीने आपण आपण ट्रेडिंग करून देखील पैसा कमू शकतो वन आणि सेकंडली इव्हन आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचं ज्ञान देतो म्हणजे आता आपण जे बोललो किंवा हो, पाच टक्के लोक कुठे mm. गुंतवतो आपण याबद्दल थोडक्यात डिस्कशन केलं oh. तर एक्झॅक्टली कसं मॅनेज करतात पैसा कसा पैसा वाढवतात याबद्दल आम्ही तुम्हाला योग्यरित्या ज्ञान देतो इक्विटी आणि प्रॉपर्टीज नाही तर इव्हन शेअर बाजार तर आहेतच आहे त्याबरोबर इव्हन इतर ठिकाणी कुठे कुठे गुंतवतात कस काय नमके ते नियम पाळतात कसा आपला पैसा वाढतात याबद्दल तुम्हाला सर्व ठिकाण सर्व योग्य ज्ञान त्यामध्ये मिळतं आणि हे जबरदस्त पॉवर पॅक सेशन असतात तुम्हाला फॉर शुअर हे सेशन्स आवडतील आणि तुम्हाला मजा नाही ऐकायला ओके okay, आणि तुमच्या ज्ञानामध्ये पण भरपूर भर होईल आणि तुम्ही नक्कीच तुमच्या पैशामध्ये देखील वाढ तुम्ही योग्यरित्या मॅनेज केलं तर आणि इव्हन आपण कुठे कुठे चुका करतो गुंतवणूक करताना किंवा पैसे ठेवताना किंवा लावताना या देखील तुमच्या होईल अगदी आता निश्चितच मला प्रेक्षकांना उत्सुकता लागली असेल की नेमके शशांक रावले यांच्या कार्यशाळा होतात कुठे जाणून घेऊया आपण कुठे कुठे कार्यशाळा नेमके होणार आहे आमच्या मुंबईमध्ये दादर आणि ठाणे या ठिकाणी आहेत आणि मुंबईच्या बाहेर पुणा नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी आमच्या कार्यशाळा आहेत तुमच्या टी व्ही स्क्रीन्सवर तुम्हाला आमचे नंबर्स तरी येत ॲड्रेस पण येतात ओके आणि mm इवन -hmm. आपलं जे नाशिक आणि कोल्हापूरच्या कार्यशाळा अजून डिसाईड होच्या वेळ आहे mm -hmm. थोडस तुम्हाला त्याच्या एस एम तुम्हाला आमच्याकडे आमच्याकडून डिटेल्स येतील फक्त आमच्या नंबर्सवरती मिस कॉल करा एक छोटासा कॉल करा आणि तुम्हाला सगळ्या कार्यशाळांचे डिटेल्स येतील तुम्ही जो पाहिजे तुम्ही अटेंड करू शकता या मोफत कार्यशाळेत कुठली रजिस्ट्रेशन गरज नाहीये आणि तुम्ही त्या डायरेक्टली येऊन तुम्ही ते सेशन्स अटेंड करू शकता अरे खरं हे जास्त महत्वाचं आहे की या कार्यशाळा मोफत आहेत आणि त्याच्यासाठी कुठलंही रजिस्ट्रेशन आपल्याला करावं लागणार नाहीये केवळ एक एस एम एस आपल्याला पाठवायचं आहे किंवा मिस कॉल करा दिलेल्या नंबर्सवर आणि आपल्याला थेट त्यांच्या त्यांच्याकडून संपर्क होईल नेमक्या कार्यशाळा कुठे असतील आपल्याला जे ठिकाण योग्य वाटेल त्या ठिकाणी आपण जाऊ शकता आणि ही कार्यशाळा अटेंड करू शकता आणखी एक महत्त्वाचं आपल्याला विचारायचं होतं की या कार्यशाळांमध्ये खरं तर असं म्हटलं जातं की गुंतवणूक करणाऱ्याला थोडं तरी आर्थिक ज्ञान हवं थोडं गणित विषयी नॉलेज हवं तर याविषयी आपण काय सांगाल एक गोष्ट मला माहिती आहे ज्यावेळी कार्यशाळेमध्ये लोक येतात त्यावेळी प्रत्येका टाईपची लोक येतात आता समजा एक इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा व्यक्ती आहे तो आपल्या त्या बॅकग्राऊंड भरपूर हुशार पण त्याला ह्या इकॉनॉमिक गोष्टींचं ज्ञान नसतं पहिल्या गोष्टी लक्षात तुम्ही कुठल्याही बॅग्राऊंड असाल तुम्हाला सगळ्या ज्ञान असणं फारच गरजेचं आहे म्हणजे तरच तुम्ही कमवलेल्या पैशाला वाढ देऊ शकता आणि भले तुम्हाला काही ज्ञान नसेल झिरो तुम्ही रॉ असाल काही टेन्शन आहे तुम्हाला शून्यपासून सगळं प्रॉपरली आमच्या कार्यश्रमात शिकवलं जातं अगदी आणि याच्यामध्ये अगदी कोणीही सहभागी होऊ शकतं मला वाटतं कॉलेजचे विद्यार्थी असेल वनिन कोणी काय वैशिष्ट्य पहिली वैशिष्ट्य म्हणजे भरपूर सोप्या भाषेमध्ये तुम्हाला बाकी ठिकाणी बघाल तर भरपूर अशा हाय लँग्वेज वापरला कळतच नाही पण मी स्वतः गोष्ट लक्षात ठेवा आणि मी स्वतः त्या कार्यशाळा घेतो मेन म्हणजे आणि हे गोष्ट फॉलो करतो की बाबा एकदम सोप्या भाषेत बाबा एक सामान्य आता आमच्याकडे ग्रामीण भागात बसून शहरातल्या टॉपच्या व्यक्ती व्यक्ती आमच्याकडे येत असे तर प्रत्येकाला समजणार प्रत्येकाला आवडणार की आम्ही ह्या कार्यशाळा घेतो ज्याने का सगळ्यांना त्याचा लाभ होईल आणि सगळे आपल्या आयुष्यामध्ये म्हणतात फायनान्शियली फ्रीडम मिळू शकतो आणि फायनान्शियली यशस्वी होऊ शकतात अगदी पण मग ह्याच्यामध्ये थेरॉटिकल सेशन आणि काही प्रॅक्टिकल असं पण काही असतं थिरोडिकल पण असतं त्यानंतर आम्ही एक प्रॅक्टिकल सेशन देखील होता ट्रेडिंग बद्दल जर आपण म्हटलं hmm. तर आमचं एक वेगळं प्रॅक्टिकल सेशन लाईव्ह मार्केट सेशन देखील असतं किंवा लाईव्ह मार्केटमध्ये आम्ही तुम्हाला दाखवतो कशा रीतीने आम्ही पैसे बनवतो आणि कशा रीतीने मार्केट तुम्हाला पैसे कमवून देईल हे देखील आम्ही समोर समोर कोणते देते तुम्ही अख्ख्या महाराष्ट्र भारतामध्ये असं मी डायरेक्टली एवढ्या पब्लिक समोर करणार मी स्वतः पाहिलेलं नाही पण त्याचं वेगळं आमच्या ऑफिसमध्ये ते वेगळं सेशन असतं किंवा वेगळं ते वेगळं सेशन असतं त्याचं त्याचे कुठलेही म्हणजे आम्ही घेत नाही ते आमच्या सेशन मध्ये सगळ्या ह्या गोष्टी इन्क्लुडेड असतात बरोबर निश्चितच मला वाटतं प्रेक्षकांना या सगळ्या कार्यशाळांचा फायदा होईल okay. आणि अनेक प्रेक्षक हजर राहतील या कार्यशाळेला आज आपण इथे आलात आणि पाच टक्के लोक श्रीमंत का आहेत त्यांच्या यशाचं नेमकं गमक काय आहे हे आपण सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि यानंतर आपण या विशेष कार्यक्रमात इथे थांबतोय पाहत राहा ही चोवीस तास आणि राहा एक पाऊल पुढे चोवीस तास रहा एक पाऊल पुढे